आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. विट्याच्या राजकारणातले किंग मेकर महेश कदम. विटा शहराच्या राजकारणात किंग मेकरच्या भूमिकेत असणारे महेश कदम हे व्यक्तिमत्व अवघ्या तालुक्याला परिचित आहे. आजोबा एसटी ड्रायव्हर होते तर वडील वारकरी. अशा सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या या माणसानं कुठलाही राजकीय वारसा नसताना शहराच्या राजकारणात आपलं स्थान भक्कम केलं आहे. अख्खं शहर आणि तालुका त्यांना दाजी म्हणून ओळखतो. 12 नंबरच्या प्रभागात महेश कदम ज्या बाजूला उभे राहतात त्या बाजूचा विजय पक्का असतो. पाटील गटानं किंवा बाबर गटानं ताकद कितीही लावली तरी विजय मिळवता येत नाही. विजयाचा गुलाल हवा असेल तर महेश कदम सोबत असावेच लागतात. ते सोबत नसतील तर 12 वाजलेच म्हणून समजा, अशी प्रभाग नंबर 12 ची स्थिती आहे. 12 नंबरच्या प्रभागासोबत त्यांनी संपूर्ण शहरातही आपला प्रभाव पाडला आहे. खानापूर तालुक्यातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचं संघटन आणि मित्रपरिवार मोठा आहे. अतिशय शांत, संयमी आणि दिलखुलास व्यक्तिमत्व लाभलेला हा माणूस एक सच्चा मित्र म्हणून ओळखला जातो. कल्पतरू उद्योग समूहाच्या माध्यमातून महेश कदम यांनी यशस्वी उद्योजक म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. वडील, 3 चुलते आणि त्यांची मुलं असं त्यांचं एकत्रित कुटुंब आहे. कुटुंबात 45 सदस्य आहेत. हे एकत्रित कुटुंब ही त्यांची खास ताकद आहे. तब्बल 40 एकर शेती आहे. यात 10 एकरावर द्राक्षबाग, 15 एकर ऊस तर 10 एकर भाजीपाला असं बागायत क्षेत्र आहे. डोंगराच्या माथ्यावर असलेली शेती कदम कुटुंबानं कष्टाच्या जोरावर समृद्ध केली आहे. स्टोन क्रशर, ट्रान्सपोर्ट व्यवसाय, डेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट आदी उद्योगात कल्पतरू समूहाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलेल्या महेश कदम यांनी 12वीपासूनच सक्रिय राजकारणात प्रवेश केला. विटे शहराच्या राजकारणात आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि दबदबा निर्माण केला. विटे शहरात त्यांना किंग मेकर म्हणूनच ओळखलं जातं. राजकारणासोबतच ते सामाजिक क्षेत्रातही ते कार्यरत असतात. 2015 पासून त्यांनी विटा ग्रामीण रुग्णालयातल्या टीबी रुग्णांना दत्तक घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी एकत्र येत स्वतःच काही पैसे जमा करत टीबीच्या रुग्णांना लागणारा किराणा, फळं, अंडी असा पोषक आहार द्यायला सुरुवात केली. प्रति रुग्णाला 5-5 किलो तांदूळ, गहू, इतर किराणा माल, फळं आणि अंड्यांचा 1 ट्रे असं पॅकेज द्यायला सुरुवात केली. त्यांच्या घरातल्या सदस्यांचाच व्हॉट्सअपला टीबी ग्रुप या नावानं ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयातले टीबी रुग्ण दत्तक घेतले जातात. त्यांना पोषक आहार दिला जातो. त्यांच्या या कामाची दखल घेत सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कारही केला आहे. महेश कदम आणि त्यांच्या कुटुंबानं चालवलेल्या या अनोख्या उपक्रमाची दखल घेत सरकारनं राज्यभर गरीब टीबी रुग्ण उद्योजकांना दत्तक देण्याचा उपक्रम सुरू केलाय.
महेश कदम यांनी कोरोना काळातही अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. सुमारे 100 कुटुंबांना धान्य वाटप केलं, त्यांना आवश्यक असणारं धान्य किराणा असं किट तयार करत त्यांना पोहोच केलं. कृष्णा नदीला महापूर आला त्या काळात वाळवा इथल्या 400 पूरग्रस्तांना धान्य आणि ब्लँकेट वाटप केलं. सूर्यगाव या गावात 50,000 डस्टबिन वाटले. खानापूर तालुक्यातल्या मोही इथल्या वृद्धाश्रमातील वयोवृद्धांचे 3-4 महिन्यांचं औषध आणि इतर साहित्यासाठी सुमारे 3,00,000 मदत केली. अशा अनेक सामाजिक कामात महेश दाजी आणि त्यांच्या कुटुंबानं मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांना वाढदिवसाच्या 1,00,000 शुभेच्छा.